सोचने से कहां मिलते हैं तमन्नाओं के शहर, मंजिल पाने के लिए चलना भी जरूरी है। क्यों जब मैं बनू किसी और जैसा, जब जमाने में कोई नहीं मुझ जैसा। असताना दहावीला स्वप्न पाहिलं होतं की आयुष्यात काहीतरी मोठं बनायचं। डॉक्टर ही पहिली प्रायोरिटी होती, इंजिनियर ही दुसरी प्रायोरिटी होती, पण डॉक्टरचं तर काय माझं वर्कआउट नाही होऊ शकलं। वर्कआउट होण्यामागे खेड्यातला विद्यार्थी हे काही कारण असू शकतं की ते पुरे नाही, म्हणजे मला कोणत्याही गोष्टीचं जर नाही झालं तर कारण द्यायला नाही आवडत। फक्त मी एवढं ॲक्सेप्ट करतो की नाही बनू शकलो। पण याचा अर्थ मी त्या अपयशाने खचून नाही गेलो किंवा ठीक आहे आपण डॉक्टर बनू नाही शकलो म्हणून काही गोष्टी सोडून नाही दिल्या। मी माझे प्रयत्न करत राहिलो। आयुष्यात नेहमी अपडाऊन्स येतच राहतात, अपडाऊन चालू राहतात। हो हो, आणि मला वाटतं स्ट्रगल हा कुणाला चुकलेला नाही, कुणाचं आयुष्य एका सरळ रेषेत कधीच जात नाही। बरोबर। आता दहावी पास झालास, पहिल्या नंबरने पास झाला, शाळेत पहिला नंबर आला गावाकडे, त्यानंतर मग पुढचं आम्हाला ऐकायला आवडेल की हा प्रश्न आला, नंतर मी पॉलिटेक्निक केलं। ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगावमधून केलं आणि डिप्लोमा नंतर जनरली पॉलिटेक्निकनंतर लोक पुन्हा मुंबईला जातात जॉब शोधण्यासाठी। तसं पॉलिटेक्निक पूर्ण झाल्यावर मी पुण्यात गेलो आणि तिथं एका कंपनीत नोकरी सुरू केली। म्हणजे एक क्वालिटी कंट्रोल इंजिनियर म्हणून मी एक 1.5-2 वर्ष तिथे जॉब केला। डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल केल्यानंतर ओके, पण तो जॉब करत असताना मला असं जाणवलं की माझं जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला किंवा माझ्यातल्या काही ज्या गोष्टी मला माहीत होत्या की मित्र जमवणे किंवा स्टेजवर परफॉर्म करणे किंवा सतत बोलत राहणे किंवा काहीतरी ज्या वेगळ्या गोष्टी होत्या त्या मला त्या कंपनीत स्वस्थ बसू देत नव्हत्या। मला असं वाटायचं की मी काहीतरी चुकीच्या फील्डमध्ये आलेलो आहे। ओके, आणि माझे आजूबाजूचे मित्र पण म्हणायचे मला, अरे विशाल तुझं वक्तृत्व चांगलं आहे, तू बोलतो चांगलं, तू मार्केटिंगमध्ये ट्राय करायला पाहिजे। पण तोपर्यंत मला मार्केटिंग हा प्रकार काही माहीत नव्हता। पण मी थोडंसं मार्केटिंग वगैरे काय म्हणजे याच्याबद्दल स्टडी सुरू केला तर माहीत नव्हतं। तर एक दिवस मी अचानक माझी ती कंपनीतली नोकरी सोडून दिली आणि मी मार्केटिंग फील्डमध्ये नोकरी शोधायला लागलो आणि पेपरला ॲड बघणे, मग इंटरव्ह्यू देणे मार्केटिंगचा। पण मार्केटिंगमध्ये कोणताही अनुभव नव्हता। पण एक दिवस सकाळ पेपरला एक ॲड आली आणि एका पेंट कंपनीमध्ये, मोठ्या कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यूला गेलो आणि माझं तिथं सिलेक्शन झालं। आणि लिमिटेड कंपनी, बर्जर पेंट नाव होतं कंपनीचं, त्या कंपनीमध्ये मला नोकरी भेटली। आणि मला आजही आठवतं की मला सॅलरी फक्त 5,500 रुपये होता, 5,500 रुपये। आणि मी जेव्हा क्वालिटी कंट्रोल इंजिनियर म्हणून जॉब करायचो तेव्हा मला फक्त 3200 रुपये सॅलरी होता पुण्यामध्ये। बट सर्वाईव्ह करणं 3200 रुपयात अवघड असेल। इट्स टफ। रूमवर राहायचं? हो, यस, मित्रांबरोबर की एकटा? बॅचलर लाईफ। आणि नंतर 5,500 रुपयाची नोकरी लागली आणि आय हॅव स्टार्टेड आणि एन्जॉय करायला सुरुवात केली। आणि तिथे जॉब करत असताना मग वेगवेगळ्या लोकांना भेटणं, वेगवेगळ्या कन्सेप्ट लोकांना समजून सांगणं आणि हे सर्व करत असताना माझी तिथे टीममध्ये बरेच मेंबर होते, 15-20 लोक राहायचे टीममध्ये पुणा सिटीत। आम्ही जाऊन लोकांना घरोघरी जायचो आणि लोकांना पेंट म्हणजे घराला कोणता कलर द्यायचा ते आम्ही समजून सांगायचो। आणि हे सर्व करत असताना ना त्या 10-20 लोकांमध्ये माझा परफॉर्मन्स उठून दिसायचा। त्याच्यामुळे तेव्हाचे माझे मॅनेजर होते एक, ते मॅनेजरना माझं काम आवडायचं आणि ते मला म्हणायचे यार विशाल तुला ना पुढे MBA करायला हवं। आणि मी आज सांगतो की मला ते MBA म्हणजे काय माहीतच नव्हतं, म्हणजे टोटली डिफरंट, एक पॉलिटेक्निक केलेला माणूस आणि MBA करायचं। पण मग MBA करायचं पण ते माझा परफॉर्मन्स एवढा चांगला होता की ते मला सांगायचं विशाल तुला आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर तुला MBA करावंच लागणार। मग मी त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली आणि सर्वात पहिले मी MBA साठी माझ्या लक्षात आलं की ग्रॅज्युएशन लागतं आणि तिथे मी परत थोडासा निराश झालो। अच्छा, कारण आपल्याकडे ग्रॅज्युएशनच नाही। आणि तेव्हा मला आयुष्यात पहिल्यांदा अशी जाणीव झाली की पॉलिटेक्निक हे ग्रॅज्युएशन नाही आहे आणि पॉलिटेक्निकला एवढं मार्केटमध्ये हे नाही आहे। तरी खचून न जाता मग मी ठरवलं की
ठीक आहे एम बी ए करायचं ना तर मी ग्रॅज्युएशन करणारच शिकायला सुरुवात केली आणि मी ठरवलं होतं की करायचं तर मग आपण कॉलेजमधूनच करू व्यवस्थित. मग एक पुण्यातलं नावाजलेलं मोठं कॉलेज आहे एस पी कॉलेज जे टिळक रोडवर आहे. मी गेलो तिथे चौकशी केली फॉर्म भरला. पॉलिटेक्निक असल्यामुळे ॲडमिशन भेटायलाही प्रॉब्लेम येत होता पण मी कसं तरी प्रिन्सिपल सरांना मॅनेज केलं आणि एस पी कॉलेज जे आज 100 वर्षापेक्षा जुनं कॉलेज आहे पुण्यातलं आणि आत्ताच मागं काही वर्षापूर्वी येऊन गेलेला पिक्चर दुनियादारी जे एक पुस्तक पण फेमस आहे ते पूर्ण त्या एस पी कॉलेजचं आहे. तर अशा एस पी कॉलेजमध्ये मी माझं ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेतलं. दुनियादारी पिक्चर जिथे शूटिंग झालं त्या दुनियादारी पिक्चर हां ज्या कॉलेजवर जी स्टोरी डिपेंड आहे ते एस पी कॉलेज पुण्यातली त्या कॉलेजमध्ये पण माझ्या फार चांगल्या आठवणी आहे. फार म्हणजे फार चांगल्या आठवणी आयुष्यात जी माझी डेव्हलपमेंट झाली की तिथे मला फार चांगले मित्र भेटले. पुढे काय झालं एस पी कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर ॲडमिशन फक्त याच्यासाठी घेतलं की आपल्याला डिग्री हवी. मेन एम होता डिग्री कारण एम बी ए करायचं आपलं एम ठरलं होतं पुढचं ध्येय ठरलं होतं की एम बी ए करायचं. एम बी ए करायचं एम बी ए कशासाठी करायचं तर मी जेव्हा त्या बर्जर पेंट कंपनीत जॉब करायचो तर ते माझे मॅनेजर पाहून त्यांना मला असं वाटायचं की मला मॅनेजर बनायचं आणि ते सर मला सांगायचं की मॅनेजर बनायचं. मला असं जाणवायचं की आपल्या त्या क्वालिटीज आहेत गुण आहेत मॅनेजर बनायचं. तोपर्यंत मॅनेजर ह्या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता पण मॅनेजर बनण्यासाठी एम बी ए लागतं. मॅनेजर म्हणजे टू टेक वर्क फ्रॉम ऑदर्स ही मला साधी गोष्ट माहीत होती आणि ते आपल्या गुण आहे म्हणून मी त्या एस पी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. आणि मेन कारण बी ए इंग्लिशला घेतलं. इंग्लिशला याच्यासाठी घेतलं की मी सकाळी 7 ते 10 कॉलेजला जायचो आणि नंतर माझा जॉब चालू. अच्छा आर्ट कॉलेज जनरली सकाळी असतात 7 ते 10 जायचो आणि तिथं गेल्यावर मला चांगले मित्र भेटले चांगले प्रोफेसर भेटले. माझा मित्र अजिंक्य देशपांडे मला भेटला आणि आयुष्यात काही गोष्टी जसा माझ्या जर आहे प्रत्येक टप्प्यावर जे मित्र भेटत गेले ज्यांनी लहानपणापासून आत्तापर्यंत मला स्वप्नीलनी फक्त पॉलिटेक्निकपर्यंत बघितलं पण पुढच्या प्रवासाचा अजिंक्य देशपांडे जो माझा मित्र आहे तो माझा एक साक्षीदार आहे. आणि मग त्या कॉलेजमध्ये मी गेलो आणि मग तिथं माझी खरी अजून प्रगती झाली. एस पी कॉलेजला गेल्यावर मला जाणवलं की तिथे ना छोटे छोटे ग्रुप जास्त आहे. छोटे छोटे ग्रुप आहे लोक ना एकमेकात मिक्सच होत नाहीत. त्यांचे जे 11वी 12वीपासून जे आलेले मुलं असतात त्यांचे ग्रुप वेगळे आणि बाहेर गावावरून जे आलेले जास्त मुलगा. मी इकडून बाहेरून आलेलो अजिंक्य दुसरीकडून आलेला शिरूरवरून आलेला. माझ्या ही गोष्ट लक्षात आली आणि मी ठरवलं की हे काय नेमकं आपल्याला सर्वांना एकत्र आणायचं. म्हणजे जर उद्या जर तुला मॅनेजर बनायचं असेल तर तुला लोकांशी कसं मिळून घ्यायचं कसं एकत्र करायचं म्हटलं हे आपल्यासाठी एक प्रकारचं एक्सरसाइजच आहे. आणि मी चालवलो ज्याच्या म्हणजे सर्व एकमेकाचे ग्रुपच वेगळे सर्व एकत्र येतच नव्हते. मग मी त्या एस पी कॉलेजला वेलकम पार्टी सेंड ऑफ ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी चालू केल्या. आणि सर्वात महत्त्वाची माझ्या गोष्टीची जी टर्निंग पॉईंट ठरला आणि मला जो अनुभव आला लोकांना जमा करायचा आणि लोकांना मॅनेज करायचा मी एस पी कॉलेजला ट्रीप अरेंज केली एक. आणि ती ट्रीप अशी होती की त्या डिपार्टमेंटला मागच्या 20 वर्ष इंग्लिश डिपार्टमेंटला ट्रीपच निघाली नव्हती. मी जेव्हा आमच्या ऑनरेबल पवार मॅडम आहे त्यांना माझा जेव्हा सांगितलं की मॅडम आपण एक ट्रीप काढू ते म्हणजे विशाल काढ पण इथले लोक काही तयार होत नाही आणि मागच्या 20-25 वर्षात आपल्या डिपार्टमेंटची ट्रीप गेली नाही. गेली तर मला आनंद होईल यू जस्ट गो अहेड माझी परमिशन आहे. आणि मी सुरू केलं ट्रीपला यायला कोणीच तयार नाही. ते कॉलेजची गोष्ट झाली ही एस पी कॉलेजची गोष्ट झाली. एस पी कॉलेजला एस पी कोणत्या वर्षाला होतं एस पी कॉलेजला सेकंड इयरला पहिली ट्रीप काढली सेकंड इयरला ट्रीपला मग मी एक एक लोकांना 1-to-1 चालू केलं समजून सांगायला सुरुवात केलं. मग आणि एस पी कॉलेजला सर्व मुली जास्त वर्गामध्ये मुली जास्त आणि मुलं फक्त 5-7 मग ते मुली म्हणायचे आमचे घरचे अलाउड नाही करणार हे नाही अलाउड करणार. मग मी आमचं लांब आहे मग आम्ही महाबळेश्वर लोकेशन ठरवलं होतं मग मी मला आठवतं मी बऱ्याचशा मुलींनी मला घरी फोन लावून दिले तर मी आईवडिलांना कन्व्हिन्स केलं मुलींच्या आणि काही मुलांच्या आणि त्यानुसार मग आमची ती प्रत्यक्ष जाऊन भेटायची वेळ नाही आली. फोनवर कन्व्हिन्स केलं तयार झालं आणि मला आठवतं सुरुवातीला 5 नंतर 10 नंतर 20 30 पर्यंत आकडा गेला. अजिंक्यन मी आम्ही ते मॅनेज करायचो आणि आम्ही एक छोटी मिनी बस हे केली होती मॅनेज 30 लोकांची मिनिमिस केली होती की 30 लोक जातील 30 लोक झाले. त्याच्यानंतर तो माझा पूर्ण हे पाहून टी वायच्या मुलं मुली पण मला कॉन्टॅक्ट करायला लागले विशाल मामाला यायचं आम्हाला यायचं. मग मी ते 30ची बस
मोठी बस केली, 50 सीटर ती बस केली आणि त्या बसमध्ये मग SYTY आणि ती एक मेमोरेबल ट्रिप झाली. आणि मला वाटतं त्याच्यानंतर मी आता कॉलेजला जात असतो त्याच्यानंतर परत ट्रिप केली की नाही, म्हणजे जुनी ट्रिप पण नाही आणि आजही ट्रिप. जेव्हा माझ्या SP चे लोक मिळतात भेटतात तर आमचा विषय जनरली त्या ट्रिपवरच असतो, महाबळेश्वर ट्रिप. आणि मला अजून सांगायला आवडेल स्वप्नील, तेव्हा मी जी गाडी बुक केली होती ना, तर मी मार्केटिंगला कसं फिट आहे मला कधी कधी आठवते ती गोष्ट. मी त्या मार्केटिंगला ज्या ट्रान्सपोर्टवाल्याकडे गेलो होतो त्याला ठरवायसाठी आणि माझ्या आयुष्यातली पहिली ट्रिप होती ती फेल जाऊ नये म्हणून, तर त्या ट्रान्सपोर्टवाल्याला मी रोज फोन करायचो, ही आमची तारीख ठरलेली आहे विसरायचं नाही, तुला मी हे टोकन दिलेलं आहे विसरायचं नाही, म्हटलो नाही तर माझं हे होईल माझं हसं होईल. एक दिवस तो वैतागून मला म्हटलं अरे विशाल तुला समजत नाही का, तू एवढा कुठं फॉलोअप करतो का. तर मार्केटिंगमध्ये फॉलोअपची सवय लागलेली आहे, एखादी गोष्ट जर ठरवली तर तिचा पाठपुरावा कसा करायचा ही गोष्ट मी तेव्हा मला कधी कधी हसू येतं की तो मला बोलला अरे एवढ्या वेळी कोणी रिमाइंड करतं का, आमचा बिझनेस आहे आम्हाला लक्षात राहील होईपर्यंत जोपर्यंत. आणि मग अशा प्रकारे ती ट्रिप एवढी मेमोरियल झाली. कुठे गेले होते? आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो आणि पूर्ण क्लासने एवढा एन्जॉय केला, प्रोफेसरांनी एवढा एन्जॉय केला, म्हणजे तो एक दिवस असा आहे की त्या एक दिवसाने मला बरेच मित्र भेटले माझे. आजही कॉलेजपासून झाल्यानंतर लोक मला आजही म्हटलं की विशाल काटे म्हटलं म्हणजे ती ट्रिप आठवतीच. आजही आमचे रिटायर्ड प्रोफेसर जरी भेटले तर विशाल काटे म्हटलं जी ट्रिप. आणि तिथून माझी जी सुरुवात झाली MBA ची किंवा डेव्हलपमेंटची, तिथं मला काही मित्र भेटले. Subscribe our Nashikar Swapni Jadhu YouTube channel and press this bell icon symbol and also select all option and watch our videos on our channel regularly. Thank you.